नवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, स्टिचिंग विथ सुरेखामध्ये आपलं स्वागत आहे. एक वर्षाच्या मुलीसाठी फ्रॉक शिवायचा आहे जो नॉर्मल साधा घेर आणि गळ्याला फेल असेल. उंची आहे 18 आणि छाती आहे 20, तर आपण बॉडी आहे 7, तर 18 उंची आहे तर 7 काढलं तर आपणाला 11 आणि प्लस 1 म्हणजे आपणाला 12 इंच आणि छाती 20 आहे तर त्याच्या डबल घ्यायचं आपणाला घेरसाठी, तर हा 19 येतो. असं हे 4 पदरी फोल्ड केलेला कपडा आहे. हा आपण मार्क करून घ्यायचो आपण व्यवस्थित आधी. आपला घेर आधी काढलाय मी खालचा. हा आता आपण वरचा बॉडीचा पार्ट काढूया. आपण बॉडीची उंची घेतोय 7 आणि शिलाईसाठी 1 इंच प्लस करा, तर 8 इंचावरती आपण मार्किंग करून घेऊया. आणि असा 18 आहे, 9 आणि प्लस 2.5 इंच म्हणजे 11.5 इंच. हा 1 वर्षाच्या मुलीचा फ्रॉक आहे. मी पुढचा भाग कट करते गळ्याचा. आधी गळा पावणे 2 वरती घ्यायचा आहे, समोरून आपण 3 घेऊया. हा बॉक्स करून घ्यायचा आणि हा असा गळा तुमच्या नुसार पण घेऊ शकता तुम्ही कमी जास्त. गळा करून घेतला. स्लीवलेस आहे तर शोल्डर आपला 2.5 इंच वरती मार्क करायचा आहे आणि इकडे 4.5. हा आपला समोरचा पार्ट तयार आहे. 18 म्हणजे आपणाला समोर 9 येईल आणि शिलाईला 1-1 इंचच आहेत. तसंच पाठीमागचा ह्याला बटन येईल, त्यामुळे जी ओपन बाजू आहे त्या बाजूला आपण गळा कट करतोय. पाठीमागचा गळा 1 इंच कमी घ्यायचा आहे, तर हा इथं मार्क करायचा आहे. हा मुंड्याचा भाग. हा बॉर्डरचा कपडा आहे, फ्रील आपण टाकत जायचं, त्यानुसार आपणाला समजेल की किती लागणार आहे. ह्याच्यासाठी मागे काजन बटन पट्टीसाठी आपण पट्ट्या काढतोय. 2 इंचाच्या 2 पट्ट्या काढायच्या आहेत. मार्क करून घेते. तुम्ही ह्यात पण डबल करून काढू शकता, म्हणजे 1.5-2 इंच कपडा जास्त ठेवायचा आणि मग त्यातच तुम्ही बटन पट्टी आणि काज पट्टी काढू शकता. हे बटन पट्टी आणि काज पट्टीसाठी मी काढलेत. सेम्याचा अस्तर कट करून घ्यायचा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनला क्लिक करायला विसरू नका, तसंच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तुमचे जे काही सूचना व शंका असतील तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकतात. आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.